डेक्कन सेवेमध्ये आपलं स्वागत आहे। देशसेवेसाठी तरुणांनी सैन्यात भरती होण्यासाठी पुढे यावे, निवृत्त सुभेदार विकास बलपेवाड। मुदखेड शहरातील रहिवासी असलेले सेवानिवृत्त सुभेदार विकास संभाजी बलपेवाड हे भारतीय सैन्यात सुमारे 20 वर्ष सेवा केल्यानंतर 31 मे 2022 रोजी सेवेतून निवृत्त झाले। त्यांच्या स्वागतासाठी शहरातील विविध सामाजिक राजकीय नागरिकांनी त्यांचं स्वागत करत शुभेच्छा दिल्या। सन 2014 निवृत्त सुभेदार विकास बलपेवाड यांना देशाच्या हितासाठी युद्धात भाग घेतल्याबद्दल त्यांच्या कठोर परिश्रम आणि उल्लेखनीय कार्याचा आढावा घेऊन सुभेदार विकास बलपेवाड यांना भारताचे महामहिम राष्ट्रपती यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले। सुभेदार विकास बलपेवाड यांनी खास बातचीतमध्ये देशातील विविध राज्यांमध्ये देशसेवा केली। सन 2022 भोपाळ येथे सेनेत भरती होऊन जम्मू आणि काश्मीर, मध्य प्रदेश, आसाम आणि अरुणाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थानमधील जैसलमेर येथून निवृत्त झाले। त्यांनी प्राथमिक शिक्षण, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण त्यांच्या मूळ गावी घेतले। गाव मुदखेड, पुढे सनातनाचे नायगाव, ते संगणक डिप्लोमाचे शिक्षण घेऊन ITI सह शहरात आगमन झाले। मात्र मठात कार्यगौरव सोहळ्याचे आयोजन करून स्थानिक राजकीय नेते गण व सुभेदार विकास सपत्नीक त्यांचा शहरातील प्रतिष्ठित नागरिकांनी हस्ते गौरव करण्यात आला। त्यांचा रॅली CRPF गेट क्रमांक 2 येथून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून ते रेल्वे फाटकजवळील संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नियोजित पुतळ्याला हार घालून सुभाष गंज बसवेश्वर चौक मार्गे अपरंपार मठात रॅली पोहोचली। डेक्कन सेवा प्रतिनिधी अब्दुल रजाक, मुदखेड। नमस्कार, डेक्कन सेवेमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। मुदखेडचे भूमिपुत्र सुभेदार विकास संभाजी कदम संभाजी बलपेवाड यांनी 20 वर्षाची भारतीय सेनेमध्ये सेवा करून 1 जून रोजी आपल्या सेवानिवृत्तीनंतर मुदखेड या मायदेशी परतलेले आहे। तर आपण त्यांच्याशी मुलाखतीमध्ये विचारणार आहोत की 20 वर्षाच्या काळामध्ये आपणास कोणत्या कोणत्या प्रकारचे असे आव्हान होते व आपला अनुभव कसा होता याबद्दल त्यांनी सविस्तर या ठिकाणी सांगणार आहे। जैन, सर्वप्रथम मी अधिक सरांना अभिनंदन करतो की त्यांनी मला इथं बोलायचे 2 चान्स बोलण्याची संधी दिलेली आहे। माझे शिक्षण, प्राथमिक शिक्षण सरदार वल्लभभाई पटेलमध्ये झालेले होते। त्यानंतर जे 10वी आणि 12वी झाली होती महात्मा गांधीमध्ये, त्याच्यानंतर मी ITI केलेलं होतं। 19 वर्षामध्ये मी आर्मीमध्ये लागलो होतो। त्यानंतर माझी फर्स्ट फर्स्टिंग J&Kमध्ये होती। J&K माहितीच आहे किती कोरर असते। आणि स्टार्टिंगला फर्स्ट याच्यामध्येच जे आई वडिलांचा या बहिणी या भावांच्यासोबत राहायचं, ज्यांचा हक्काचा टाईम द्यायचा त्यांच्यासोबत राहायचा हक्काचा टाईम, मी फक्त फौजमध्ये गेलो होतो। आणि त्यांचे मेन कारण म्हणजे जे आई झाले, बाबा झाले, आई वडील, भाऊ बहीण या वाईफ यांनी मला पूर्ण प्रोत्साहन दिले ड्युटी करण्याची। त्यांच्यामुळेच मी आज माझे पूर्ण 20 वर्ष करू शकलो। आणि ह्या ड्युटीमध्ये मध्यंतरी खूप प्रॉब्लेम आले तसे, पण ते यांच्या मदतीनं पूर्ण मी करू शकलो। सुभेदार विकास बलपेवाड यांना 2014 ज्या प्रकारे राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित आले होते, तर कोणती त्यांची अशी विशेष कामगिरी होती त्याबद्दल सन्मानित करायला, त्याबद्दल त्यांच्याशी आपण विचारूया। कोणत्या गोष्टीमध्ये स्वतः जिज्ञासा होती, शिक्षणाची, ॲडव्हेंचरची, जे पहिल्यापासूनच आपण एक नॉर्मली गावामध्ये होतो त्याच्यामुळे ॲडव्हेंचरची, रनिंगची या व्यायामची हे पूर्ण पहिल्यापासूनच तयारी होती। त्याच्यानंतर गेल्यानं जे फौजमधून जे इन्स्ट्रक्टर होते आम्हाला, त्यांच्याकडून काही ज्ञान भेटलेत आणि स्वतःची इच्छा होती, बाकी याच्यामधून काही ईश्वराची कृपा होती, त्याच्यामुळे जिज्ञासा होत गेली। आणि पूर्ण मी प्रयत्न केलेला आहे त्याच्यामध्ये, 100% पूर्ण प्रयत्न केला, त्यामध्ये मी बरेच यशस्वी झालेलो आहे। त्याच्यामुळे मला राष्ट्रपती प्रदान हे भेटलेलं आहे 2014। राष्ट्रीय एकात्मता जोपासण्यासाठी कोणत्या प्रकारची आज समाजामध्ये गरज आहे व येणाऱ्या काळासाठी आपण तरुणांना कोणतं असं या ठिकाणी आव्हान करणार आहे डेक्कन सेवेच्या माध्यमातून, हे आपण या ठिकाणी आव्हान करावे। बरेच जण शिक्षणाच्या बाबतीमध्ये सर्व तयारी करतात, पण असं काहीही नाही आहे की जे एकदम हुशार आहे तर त्यांनाच नोकरी लागू शकते। नॉर्मली 18 ते 20 वर्षापर्यंत
कोणाला असं जास्त काही हुशार वगैरे नाही. तर जे शिक्षणामध्ये कमतरता असते या कमजोर असतात ते आपलं भवितव्य आर्मीमध्ये जाऊन स्वतः करू शकतात. मी स्वतः 12वीच्या बेसवर झालेलं आहे पण सुभेदार रँक ही घेतलेली आहे आज घेतलेली आहे. याच्यामुळे मी सर्वांना जे जवान मुलं आहेत जे इच्छुक आहेत त्यांना मी हे करू इच्छितो की आपण आर्मीमध्ये जावं, त्यांचे ॲडव्हेंचर वगैरे पाहावे, सर्व बाबतीमध्ये प्रयत्न करावे, त्यांना समोरची रँक प्रदान करावे. एक तर देशसेवाबी होते, एक मानसन्मानबी भेटतो आणि जे आपले डिसिप्लिन वगैरे असते मेन म्हणजे ते बी आपल्याला भेटू शकते. आपण बघू शकता या ठिकाणी विकास सुभेदार विकास पल्पेवाड यांनी सांगितलं आहे की ज्याप्रमाणे येणाऱ्या काळामध्ये तरुण मुलांना आपल्या देशाबद्दल जे काही देशभक्ती किंवा राष्ट्रीय एकात्मतेसाठी पुढाकार घेणे गरजेचं आहे व येणाऱ्या काळासाठी जे काही करू शकतात त्या ठिकाणी मार्गदर्शन आपण करणार आहोत. डेक्कन सवेरासाठी कॅमेरामॅन अब्दुल रजाकसह अतिक अहमद मुदखेड. समोर घ्या काही समोर घ्या संतोष मामा. हां हां त्याच्या